मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी स्पोर्ट्सला आहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे अनुज लेदर टेक्नॉलॉजी चे मालक निश्चितपणे मुख्य व्यासपीठावरती किशोरजी शिंदे साहेब आहेत आणि आपण स्क्रीन वरती देखील पाहताय त्यांचा बॅनर. निश्चितपणे अनुज लेदर टेक्नॉलॉजी वेल्डिंग अँड लेझर ही टेक्नॉलॉजी त्यांच्या माध्यमातून वापरली जाते. खऱ्या अर्थानं सर्वे सर्व आहेत अनुज लेझर टेक्नॉलॉजीचे मालक आहेत. निश्चितपणे जाऊयात नेक्स्ट मॅच कडे. नेक्स्ट मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक राहुल सासे. राहुल सासे कुठे असेल संपर्क साधा. दिवस क्रमांक 3 आहे मित्रांनो स्पर्धेचा आणि या दिवस क्रमांक 3 मध्ये अगदी चित्तथरारक सामने देखील पाहायला मिळाले. एका बाजूने वाशेला टीम पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळाली अर्थातच ओम साई उंबरमाळी. ती मॅच मात्र खूप महत्त्वाची होती दोन्ही टीमसाठी, परंतु त्या मॅचमध्ये विन झाली आहे वाशेला टीम आणि यावेळेस मात्र वाशेला विपक्ष गोलबन असा हा सामना पाहायला मिळतोय. राहुल सासे, राहुल सासे कुठे असतील त्यांनी संपर्क साधा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज रवी. मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये सामनावीर हा पिता कथा किताब का पटकावला होता याचं उत्तम उदाहरण अगदी पहिल्या चेंडूवरती सांगतोय. इट्स अ पॉवरफुल बॉलिंग, इट्स अ अमेझिंग बॉलिंग, आय एम द बेस्ट. रवी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. रवी कमाल करतोय अगदी पहिल्याच चेंडूवरती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, शरीर एस टी पासून थोडासा दूर होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ज्या वेळेस झाला लिडिंग एज झाली योगेश. यावेळेस कुठलीही चुकी केली नाही या यष्टी रक्षकानं, अचूक झेल कॅरी झाला आणि फलंदाजाचा खेळ संपला. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केलाय चेंडू, फर्स्ट स्लिपला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला सिंगल दाबेसाठी. या सिंगलने मात्र संघाचं खातं खोललं गेलंय. पहिल्या चेंडूवरती आली विकेट, दुसऱ्या चेंडूवरती आली सिंगल. या वेळेस ऑन प्रेशर टीम पाहायला मिळते गोलबन, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर क्रिएट झालेला असतो मित्रांनो आणि या वेळेस तो दबाव प्रेशर पाहायला मिळाला सिंगलची धाव. पुन्हा एकदा रवी, या रवीला मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा किताब का दिला गेला मागील मॅचचा याचं उत्तम उदाहरण त्याने मात्र पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय. हो खोलवर डब्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न, डिफेन्स सक्सेसफुल झालाय पण तू रन सक्सेसफुल झालीये का? यस डेफिनेटली, यावेळेस मात्र धाव कम्प्लीट झालीये आणि एक चिकी सिंगल अगदी चित्त्याच्या वेगानं हरणाच्या चपलाईने ही धाव कम्प्लीट केली गेली, कारण फलंदाज जाणत होता की यावेळेस मात्र चुकी केली धाव घेऊन, कारण स्ट्राईक एंडचा फलंदाजाने कॉल दिला परंतु नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज या धावेसाठी मात्र तयार नव्हता, परंतु धाव घ्यावी लागली आणि धाव कम्प्लीट देखील झालीये. निश्चितपणे एक धोक्याची घंटा होती खऱ्या अर्थानं या धावेची, परंतु नशिबानं साथ दिली आणि फलंदाज स्ट्राईक एंडवरती पोहोचला. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय पुन्हा एकदा हर्षल. स्ट्राईक एंडवरती हर्षलला आपण पाहतोय तर गोलंदाजी ट्रॅकवरती रवी, हु इज द बेस्ट. ओहो यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय हलका हाताने चेंडू, घोषित क्षेत्रामध्ये निघून चाललाय एक सिंगलसाठी. आय एम द बेस्ट यावेळेस चेंडूवरती सांगतोय रवी. काय कमालीची गोलंदाजी करतोय रवी, व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये खूप पाहायला मिळतंय आणि ही व्हेरिएशनवाली ज्या ज्या वेळेस गोलंदाजी झाली आहे क्रिकेटमध्ये त्या त्या वेळेस सफल गोलंदाजी झाली आहे मित्रांनो. यावेळेस रवीनं देखील कामगिरी करून दाखवली आहे चांगली गोलंदाजी
आणि स्वतःला सिद्ध करतोय. या क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करणं म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट म्हणजे जान आहे, क्रिकेट म्हणजे मान आहे, क्रिकेट म्हणजे सन्मान आहे, क्रिकेट म्हणजे आदर आहे, क्रिकेट म्हणजे हार आहे मित्रांनो, आणि क्रिकेट म्हणजे जीत आहे. या चेंडूवरती आघात झालाय, अगदी बाउंड्री लाईनच्या थोडा आतमध्ये चेंडू पडलाय आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निघून गेलाय सीमा रेषेपार चार धावांसाठी. वेळेस मात्र आल्या चार धावा आणि या चार धावा जोडल्यानंतर धावपलक पोहोचलंय सात या अंकावरती. ओहो या वेळेस हलक्या हाताने कट केला चेंडू, एक सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने धावपलक पोहोचलं आठ या अंकावरती. सलामीची जोडी नक्कीचपणे पहिल्या चेंडूवरती फोडली होती रबीनं, परंतु तदनंतर मात्र डाव सावरण्याचं काम केलं गेलंय. सिंगल डबलच्या धावा घेतल्या गेल्या, तदनंतर एक चौकार देखील पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावपलकावरती आठ धावा पाहायला मिळाल्या. रवीनं पहिल्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली जबाबदारीची गोलंदाजी केली, जबाबदारी स्वीकारली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट देखील प्राप्त करून दाखवली, म्हणजे सफल गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघायला गेलात तर 38 संपूर्ण क्षेत्रक्षक पाहायला मिळतात, केवळ 2 क्षेत्रक्षक 38 बाहेर असतात आणि त्यावेळेस मात्र जबाबदारीची गोलंदाजी करावी लागते. यावेळेस जबाबदारीची गोलंदाजी वारंवार रवीकडे दिली जाते कर्णधाराच्या माध्यमातून आणि ती जबाबदारीला सार्थ गोलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. म्हणूनच टीम वाशेला 2024 मध्ये खऱ्या अर्थानं आपली दमखम आणि चमक दाखवतीय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी दिगंबर. ओहो या वेळेस मात्र कट केला चेंडू कवरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कॅरी करेल, थ्रो करेल, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र घेतला गेलाय. या चेंडूवरती घेतल्या 2 धावा, चेंडूवरती आल्या 2 धावा, धावपलक पोहोचलं 10 या अंकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिगंबर. ओहो लेग स्टिक वरती चेंडू होता यावेळेस, पंचांचा इशारा, मोमेंटम शिफ्ट झाली आहे, व्हाइट प्लस 1 घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि या चेंडू वरती आल्यात 2 धावा. आपण बघत आहात आई गावदेवी गोलबन विपक्ष वाशाळे, सुंदर चेंडू ब्लॉक चेंडू केला होता, इथे एक धाव कंप्लीट केली, धावसंख्या स्कोर बरोबर 13 धावा 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी आहे तो इतर दुसरं षटक हाताळण्यासाठी वाशाला संघाकडून दिगंबर. 2 चेंडू इथे टाकून झालेत, धावसंख्या आहे ती 13 धावा. पुढील चेंडू स्ट्राईक वर आहे, गोलपन संघाकडून हर्षल चांगलं क्षेत्ररक्षण. इथे झालं एक धाव कंप्लीट, एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 14 धावा. तीन चेंडूंचा एक खेळ इथे समाप्त झालाय, चांगली गोलंदाजी, दोन्ही चांगले मातबर संघ या कसारा विभागातील वाशाला संघ असेल, आई गावदेवी गोलबन संघ, दोन्ही संघ चांगले. पुढील चेंडू फेस करेल लेफ्ट हँडर बॅट्समन अरुण, स्ट्रॉंग अपील इथे योगेशच्या मार्फत केली जाते, पंचांनी अपील फेटाळून लावले. सुंदर चेंडू होता, बघितलं जर अपील स्ट्रॉंग होती योगेशची, त्याला माहित आहे अरुण धसाडे म्हणजे एक मोठा ब्लास्ट करणारा, एक मोठ्या षटकारांसाठी मानला जाणारा फलंदाज गोलबन संघाचा लेफ्टी बॅट्समन अरुण धसाडे.
सुंदर फटका इथे कार्पेटच्या स्वरूपात एक डाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न नाही, एक डाव कंप्लीट, चांगले क्षेत्ररक्षण, थ्रोफेकी सुद्धा चांगली इथे। दुसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असेल, शेवटचा चेंडू असेल या षटकातील, स्ट्राइकवर असेल फलंदाज हर्षल गुलबन सिंगाकडून। दिगंबऱ्याचा खोलवा टप्प्याचा चेंडू, भन्नाट गोलंदाजी, काय गोलंदाजीचा गोलंदाजी दाखवतो वाशाला संघ, सुंदर गोलंदाजी, ताकतीची गोलंदाजी आहे। फलंदाज सुद्धा योगेश असेल, रवी असेल, चांगला संघ, एक मातब्बर संघ मानला जातो। या आजीचा सामना एक चांगल्या संघाला त्याने हरवलं, उंबरमाली संघाला, योगेशने चांगली फलंदाजी दाखवली। वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा हातक हाताळण्यासाठी परीक्षित, स्ट्राइकवर असेल अरुण, चांगला फलंदाज अरुण, आतापर्यंत धावा फलकावर आहेत त्या 15 धावा, एक गडी बाद केलाय, तिसरा षटक हाताळण्यासाठी लेफ्ट हँड फलंदाज शॉर्ट टेम्पोल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ब्रँडेड षटकार। मी मागाशीच म्हटलं होतं अरुण दसाडे एक षटकांसाठी जाणला जातो, मोठ्या पटकांसाठी जाणला जातो, जसा आला तसा फेकून दिलाय 6 धावांसाठी। या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 21 धावा 21। पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलाय परिचितला, परिचितला पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय, आता मात्र अरुणने गेअर चेंज केलाय, पहिल्या चेंडूवर इथे षटकार खेचलाय। पुढील चेंडू परीक्षित याचा, स्ट्राइकवर फलंदाज अरुण, पुन्हा एकदा तोच फटका मारायचा होता, आता मात्र रोखून ठेवलाय, जकडून ठेवलंय अरुण, याला कमबॅक केले गोलंदाज परीक्षितने। पुढील चेंडू स्ट्राइक वर अरुण दसाडे, चांगला कव्हरच्या दिशेने मारलेला फटका गॅप मधून, इथे एक कंप्लीट केली, दुसरी रिक्सी होती परंतु सक्सेसफुल, दोन धावा इथे कंप्लीट केल्या, या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 23 धावा। पुढील चेंडू फुल टॉस होता, खेचून मारायचा प्रयत्न होता, इथे मिसफील्ड झाली, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चौकार, तीन तीन क्षेत्ररक्षकांना हुलकणी देऊन चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी। डीजे साडेच्या बॅट मधून मी मगाशीच म्हटलं होतं जोपर्यंत अरुण मैदानात आहे तोपर्यंत धावांचा पाऊस 100% पडणार, जबरदस्त बॅटिंग अरुण दसाडेने, धावांची धाव गती आत्ता मात्र इथे जलद गतीने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 27 धावा। चार चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय, दोन चेंडू इथे शिल्लक असतील, पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट केलाय, दोन धाव्यांसाठी इथे डिक्लेअरच्या झुडुपात पंच मला दर्शवतात।
पंच दावा किती दोन दावा स्ट्राइक ला अरुण आतापर्यंत अरुण याने चेंडू 12 चेंडू आणि 24 धावांची इथे खेळी इनिंग साकारली अफलातून फलंदाजी पूर्णपणे गोलंदाजावर हल्ला चढवलाय 200 च्या स्ट्राइक ने बॅटिंग करतोय अरुण दिसाडे पुढील चेंडू अरुण साठी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता लोवर फुल टॉस होता कन्वर्ट केला इथे गॅप मध्ये ढकललाय स्टेजच्या दिशेने आणखी एक जमिनीला गुदगुल्या करणार चौकार संघर्षमय चौकार इथे या चार धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकेल धाव संख्या होईल ती 33 धावा खूप महागडे षटक इथे अठरा धावा इथे तब्बल खर्च केल्या लेफ्टी वरती लेफ्टी इथे बॅटल पाहायला मिळालं त्यामध्ये बाजी मारली अरुण याने 18 धावा कुठल्या या षटकामध्ये धाव संख्या होईल ती 33 धावा समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला संजय सोनावले यांचा अंडापाव सेंटर लागलेला आहे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल सर्वांनी इथे आनंद घ्यायचा आहे जाऊया सामन्याकडे शेवटचा षटक अंतिम षटक हाणामारीचा षटक गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज झालाय सिद्धेश युवा गोलंदाज वाशाला संघाकडून सिद्धेश स्ट्राइकचा भार संभालेल हर्षल हर्षलला माहिती आहे अरुण दसाडेच्या बॅट मधून मोठे फटके येतात चांगली त्याला साथ मिळाले पहिला चेंडू शेवटच्या षटकातील हर्षल साठी ओ चेंडू मारलाय फटका इथे फसलाय कंप्लीट केला इथे जेल संपलाय खेल फलंदाज फेल हर्षल बॅक टू डगआउट योगेशजी कांबलकर यांचा इथे आगमन झालंय मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाईल विराजमान व्हायचं आहे आणि जो सामना चालू आहे वाशाला विभाग ते त्या गावचे जावे देखील आहेत त्यामुळे नक्कीच सामन्याचा आनंद देखील घेतील त्यात शंका नाही आता मात्र नयन घरत मैदानामध्ये दाखल झालाय गुलबन संघाचा हार्ड हिटर शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक पण पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद केलाय सिद्धेश याने चांगलं कमबॅक केलंय धाव गती थांबवण्याचा प्रयत्न करेल का सिद्धेश सर्वांसमोर एक प्रश्न असेल परंतु गुलबन संघ स्ट्राइकचा बॅट्समन आता नवीन नयन घरत तो देखील मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो दुसरा चेंडू सिद्धेश याचा सामना करेल नयन घरत ओ काय बन्नाट गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर बायच्या दिशेने वळण घेतलंय सरळ जाऊन जातोय योगेश भोई याच्या हातामध्ये इथे डीआरएस घेतलाय रनआउट साठी थर्ड अंपायर इथे डिसिजन घेतील अभिजीत सावंत सर सुंदर एसटी रक्षण योगेश भोईर याच्या मार्फत पाहायला मिळालं फलंदाज जिथे फेल असेल आउट थर्ड अंपायर अभिजीत सावंत सर आम्हाला दर्शवतात इथे फलंदाज बाद असेल आल्या पावली नयन आपल्या डगआउटच्या आसऱ्याला परत चाललाय नयनला माहित होतं शेवटचा षटक आहे षटकार तर मारावाच लागेल परंतु अनसक्सेस ठरलाय त्याची जागा भरून करण्यासाठी
ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर कव्वरला षटकार ठोकला होता तोच फलंदाज रमेश भोईर ब्रँड ऑफ गोलबन एक जुना जंगता गोलंदाज आणि फलंदाज ऑलराउंडर रमेश भोईर आम्हाला सातत्याने मार्गदर्शन सुद्धा करत असतात नेहमीच रमेश भोईर एक चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहेत गोलबन संघाचे स्ट्राइकचा बारसा मधील रमेश सिद्धेशने इथे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली सिद्धेशची पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जाईल चौथ्या चेंडूवर सुद्धा जाईल बॅक टू बॅक ते चार चेंडू शेवटचा षटक हाणामारीचा षटक त्या षटकामध्ये सिद्धेशने कारनामा करून दाखवलाय बॅक टू बॅक चार डॉट त्यामध्ये दोन विकेट सलाम तुझ्या गोलंदाजीला लाजवाब गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी युवा गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात पाहिलं गेलं त्या सामन्यात सुद्धा गोलंदाजी चांगली आणि पूर्णपणे गोलबन संघाला इथे जखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून पूर्णपणे धूल चालले फलंदाजांना तेजस पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज मैदानात दाखल होतो तेजस दसाडे मैदानामध्ये दोन्ही फलंदाज काका आणि पुतण्या यांची जोडी मैदानामध्ये इथे दाखल झाली अजूनपर्यंत अरुणला नॉन स्ट्राइकला स्टेवलाई अरुण सारखा एक मत्तब्बर फलंदाज ज्याच्या बॅट मधून धावा गोलबन संघामध्ये जमा झाले त्याच्या बॅट मधून 13 चेंडू 28 धावा त्याला मात्र नॉन स्ट्राइकला शांत ठेवलंय पुन्हा एकदा सिद्धेश चौथा चेंडू सिद्धेश याचा तेजसाठी लेफ्टी लेफ्टी चांगलं बॅटर रमेश कवरच्या दिशेने इथे मारला होता कॅच ट्राय करायची होती हॅट्रिकची संधी सुद्धा सिद्धेशला होती इथे हॅट्रिक कंप्लीट केली सिद्धेशने सॉरी इथे गताला असं सतरक्षण झालं थ्रोपैकी चुकीची झाली एक धाव इथे कंप्लीट केली धावसंख्या पुढे सरकली एका धावेने धावसंख्या होईल ती 34 धावा आता मात्र अरुण स्ट्राइकला गेलाय अरुण दसाडे अजून दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल दोन्ही चेंडूवर मोठे फटके येतील का अरुणच्या बॅटमधून हीच गोलबन संघाला अपेक्षा असेल आणि ते येणं गरजेचं आहे कुठेतरी धावांना या षटकामध्ये रोक लावला गेलाय गोलबन संघाला असं कुठेतरी वाटतंय अरुण जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा येतील आता मात्र फक्त दोन चेंडू शिल्लक असतील फर्स्ट इनिंग मधील शेवटच्या षटकातील दोन चेंडू फक्त शिल्लक राहिलेत या दोन चेंडूवर किती धामा जमवेल गोलबन संघ ओ इथे माझ्या बॅटची एज लागली होती मिस्टेक केली एसटी रक्षकाने इथे झेल धरणीला ड्रॉप केलाय सुंदर गोलंदाजी काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी टाळ्या झाल्या पाहिजेत या सिद्धेशसाठी चांगली गोलंदाजी केली युवा गोलंदाज वाचाला संघाकडून पाहायला गेले तर फलंदाज लेफ्टी आहेत गोलंदाज सुद्धा लेफ्टी आहेत चांगला आता फटका खेचून मारलाय क्षेत्ररक्षक दोन दोन कॉलिंग चुकलं जेल धरणीला ड्रॉप दोन धावा इथे कंप्लीट तिसरीचा प्रयत्न तिसरी नाही होणार दोन धावे इथे कंप्लीट झाले इथे टार्गेट सेट झाले गुलबन संघाच 37-38 धावांच लक्ष असेल वाशीला संघाला 24 चेंडू आणि 38 धावा वाशीला संघाला विजय होण्यासाठी आव्हान आहे 38 धावा आहेत चेंडू आहेत 24 चला गुलबन संघाने त्वरित मैदानात जायचंय क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय नेक्स्ट मॅच
थोडीशी स्कोर मध्ये मिस्टेक झाली होती, सध्या 30 धावांचं टार्गेट आहे। नेक्स्ट मैच असेल समृद्धि 11 वर्सेस ओम साई उंबरमली, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये इथे जॉईन व्हायचे, तो टॉस केला जाईल आमचे लायगावचे लाडके व्यक्तिमत्व योगीजी खांबलकर यांच्या हस्ते केला जाईल बॉल। चला गोलबन संघ इथे वसायला, संघाला विजय होण्यासाठी 37 धावांची गरज असेल, 37 धावांची गरज असेल। गोलबन संघाने 36 धावा जमा केले आपल्या खात्यामध्ये, 37 धावाचं टार्गेट दिले वसायला संघासमोर। गोलबन संघाकडे गोलंदाजी सुद्धा ताकदीची आहे, मागच्या मॅच मध्ये त्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी, सर्वच गोलंदाजांची कामगिरी चांगली केली। दोन फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत वाचाला संघ। उंबरमाली इथे टॉसविन झाले, त्यांनी बॅटिंग स्वीकारले, आमंत्रित केले समृद्धी 11। क्षेत्ररक्षण करण्यासाठी चला मैदानात फलंदाज दाखल झालेत, योगेश भोईर त्यांच्या साथीला असतील कुणाल। दोन फलंदाज वाचाला संघाचे योगेश भोईर कुणाल मैदानात दाखल झालेत, त्वरित क्षेत्ररक्षण गोलबन संघाने लावून झाले। पहिला वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी रमेश चला सामना स्टार्ट करायचे पंच। पहिले षटक 30 याचा षटक हाताळण्यासाठी गोलबन संघाकडून रमेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, इथे 24 चेंडू असतील धावा बनवायच्या, 37 37 धावा विजय होण्यासाठी। पहिले षटक हाताळण्यासाठी रमेश राईट आर्म राउंड द विकेट, पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज, ओ इथे फुलटॉस चेंडू होता दिलाय तडाका, चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार, पहिल्या चेंडूवर चार धावा, इरादे स्पष्ट वाचायला संघाने केलेत। एवढ्या लांबून आम्ही आजपर्यंत एवढ्या लांबून या ठिकाणी का आलोय ते दाखवून देतात। पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय रमेश गोलंदाज याच्यावर, पहिल्या चेंडूवर चार धावा वसूल केल्यात। नेक्स्ट चेंडू आता कमबॅक केलंय, कमबॅक झालंय एक जुना गोलंदाज, पहिल्या चेंडूवर धावा आल्या चार, दुसरा चेंडू डॉट। रमेशला माहिती आहे आपल्याकडे धावसंख्या कमी बनवली, धावा रोखायची असेल सातत्याने डॉट चेंडू डिलिव्हर करावे लागतील,
तरच संघ विजयाच्या उंबरठ्याकडे जाईल। तिसरा चेंडू या षटकातील, वाता मात्र कट केला ऑफच्या दिशेने, फटका सुंदर, दोन दोन शतरक्षण मागे, चेंडू ओ स्वयंसेवक धावायचे तिकडे, स्वयंसेवक चांगले इथे प्रयत्न केले, दाद असेल प्रयत्नांना। इथे चौकार आलाय कुणालाच्या बॅट मधून, दोन चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून, पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडूवर ऑफ साइड ला कटकेवरून चार धावा वसूल केल्यात कुणाल या फलंदाजाने। धाव संख्या होईल आठ धावा, तीन चेंडू आठ धावा, पुढचा चेंडू रमेश याचा, आता मात्र इकडे शॉटम पुल करायचा होता, मोठा फटका इथे मारायचा प्रयत्नामध्ये बीट झालाय कुणाल। याला म्हणतात ना जर मोठे फटके आले कशा प्रकारे गोलंदाजी करायची, जुना जागता गोलंदाज, गोलंदाजीचा अंदाज, टप्प्याचा अंदाज। आता मात्र शॉर्ट अंपोल केलाय, तिकडे चेंडू चाललाय गोशांकी एरियामध्ये दोन धावांसाठी, इथे दोन धावा ऍड केल्या जातील, धाव संख्या होईल ती दहा धावा। पाच चेंडू दहा धावा, पाच चेंडू पेकून झालेत, रमेशाने धावा खर्च केल्यात दहा, त्यामध्ये दोन चौकार, दोन चेंडू डॉट आणि एक चेंडूवर दोन धावा वसूल केल्या कुणाल या फलंदाजाने। आतापर्यंत विचार करायला गेला तरी पाच चेंडू कुणालाने फेस केलेत, योगेश भोईर एक हार्ड हिटर फलंदाज, नॉन स्ट्राईकला अजून क्रीजवर उभा आहे, इथे काहीतरी वेगळं करायला करायचा प्रयत्न होता। पुढील चेंडू रमेश याचा, स्ट्राईकला कुणाल, फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने, क्षेत्ररक्षक धावतात, पलताय चेंडू चाललाय जमिनीला, गुदगुल्या करत चार धावेसाठी, पंचदश होतात या चार धावा, आपलातून फटकेबाजी पूर्ण। इथे जास्त विलंब नकोय, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय गुलबन संघ। आता मात्र धाबा पहिल्या षटकामध्ये कुठल्या त्या वाशाल्या संघाने चौदा धावा, करण खंबालकर इथे उपस्थित असतील तर आमच्याशी संपर्क करायचंय, करण खंबालकर कुठे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे। चला जाऊया मॅच कडे, आपण बघत आहोत आई गावदी स्पोर्ट्स लाई आयोजित सुरेश बालेमामा मात्रे चषक 2024 डे नाईट स्पर्धा, आजचा दिवस तिसरा, आपण बघत आहोत गोलबन विपक्ष वाशाला, पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या वाशाल्या संघाने 14, आता समीकरण इथे बनलंय,
बाला याचा पहिला चेंडू ओ इथे युवराजच्या प्रयत्नामध्ये इथे थोडासा चूक टप्पा इथे बाला मनोज पहिला चेंडू इथे वाईट पिकलाय पुढे चेंडू बाला याचा पुन्हा एकदा इथे दिशेवर नियंत्रण नाहीये बाळाचं बॅक टू बॅक दोन चेंडू त्याने वाईट टाकलेत धावसंख्या झाली 16 धावा टार्गेट आहे 37 धावांचं आता धावा जमा केल्यात पहिल्या षटकामध्ये 14 दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूची सुरुवात झाली व्हाईटने दोन बॅक टू बॅक दोन व्हाईट सुंदर इथे पटका होता जजमेंट चुकल जे दर्णीडा डॉप आणि झेल कोणाचा सोडलाय तुम्ही त्यात सोडले की मॅच सोडले असं काही जणू पाहिलं गेलं तर इथे पटका मारला आसमानी टोला आणि रमेश भोईर त्या चेंडूच्या काली टिपलाय जेल फलंदाज फेल संपलाय कुणाल्याचा खेल त्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खुटल्या होत्या तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी धरलाय मनोजाने चांगली गोलंदाजी डीजे कुणाल्याची जागा मैदानात भरून काढण्यासाठी वाशिला संघाकडून फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज रवी सोनावले एक चांगला फलंदाज चांगला गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज वाशिला संघाचा चांगली गोलंदाजी मनोजाची ओ इथे सन्मान दिलाय इथे रिक्स घेतली होती पंच दर्शवतात इथे डी आर एस इथे तळ्यांपरच्या भूमिकेमध्ये अभिजीत सावंत सर इथे आम्हाला निर्णय कळवतील डिसिजन इथे पेंडिंग राहील फलंदाजी ते बाद असेल रवी सोनावले आले आल्या तंबूच्या आसऱ्याला माघारी चांगली गोलंदाजी मनोजाने आतापर्यंत चेंडू मनोजाने फेकलेत तीन चेंडू धाव संख्या आहे ती 17 धावा रवी आल्या आल्या तंबूच्या आसऱ्याला परत गेलाय चला फलंदाज पाठवायचंय स्पीडअप करायचंय चांगली गोलंदाजी मनोजाने आता मात्र तीन चेंडू इथे शिल्लक असतील मनोजाचे दुसऱ्या षटकातील चांगला गोलंदाज युवा गोलंदाज आठवण ग्रुप चषक कलमगाव इथे बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावलाय आपल्या नावावर गोलबन गावाचा एक चांगला गोलंदाज मनोज युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी मोठ्या प्लेयर समोर मोठ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल मनोज एक चांगला खेळाडू तीन चेंडू फेकून झालेत आता मात्र स्ट्राईकला असेल योगेश भोईर धावसंख्या झाली ती 17 धावा अजूनपर्यंत 20 धावांची गरज असेल इथून पाहायला गेले तर पुढचा चेंडू योगेश साठी
खेचून मारलाय घुटना टेक ए योगेश भोईर का सिक्सर देख जबरदस्त फटका साधावासाठी फेकून दिला बाउंड्री लाइन च्या बाहेर या साधावेने संघाची धाव संख्या पुढे सरकेल धाव संख्या होईल ती 23 धावा 23 धावा योगेश भोईर ने आतापर्यंत शांत होता परंतु चौथ्या चेंडूवर हल्ला चढवलाय बाला याच्यावर पुढील चेंडू योगेश साठी पुन्हा एकदा चांगला फटका कार्पेटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केले दुसरीचा प्रयत्न नाही एकच धावेवर समाधान मानावं लागेल एक धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरकेल धाव संख्या होईल 24 धावा स्ट्राइकला असेल वाशाला संघाकडून नामदेव इथे कट केलाय गोशांकी सर एक धाव ऍड केली जाईल धाव संख्या होईल 25 धावा 25 दोन षटक इथे कंप्लीट झाले 12 चेंडू आणि 12 धावेची गरज समीकरण पूर्णपणे चेंज झालाय इथे 12 चेंडू असतील 12 धावेची गरज असेल योगेश भोईर अजूनही मैदानात आहे तोपर्यंत पूर्णपणे वाशाला संघाला जिवंतपणा वाटेल 12 चेंडू असतील 12 धावेची गरज असेल तिसरा गोलंदाज गुलवंत सिंघाकडून तेजस दसाडे हा देखील एक युवा गोलंदाज गुलवंत सिंघामध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते तेजसची तेजस चांगला एक मित्र आहेत आमचे खूप सुंदर गोलंदाजी आहे त्यांची देखील तिसऱ्या षटकात आमंत्रित केले कर्णधाराने जबाबदारी दिली आहे ते दसाडेवर पहिला चेंडू घेऊन जाईल स्ट्राइक स्ट्राइकला आहे तो नामदेव तेजसला आले आले इथे फटका चांगला मारलाय चौकाच्या स्वरूपात 4 धावा येतील कोणताही तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही कट केला होता चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी संघाची धावसंख्या पोहोचेल ती 29 धावा तेजस गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय पहिल्या चेंडूवर इथे 4 धावा केल्या समीकरण होतं 12 चेंडू आणि 12 बनवायच्या होत्या आता मात्र 11 चेंडू 8 धावेची गरज असेल हो इथे आता कमबॅक केलंय तेजसने इथे हुलकावणी दिले चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेताना पाहिला सरळ एसटी रक्षक जगदीशच्या हातात स्थिरावलाय जगदीश देखील एक चांगले एसटी रक्षक पाहिलं गेलं तर नीरज स्पोर्ट्स सासनगाव मध्ये पाहायला मिळतात सातत्याने जगदीश गोलबनगावचे एक चांगले एसटी रक्षक मानले जातात या शापूर तालुक्यामध्ये पुढे चेंडू तेजसचा इथे गट केलाय चांगला एपक दाखवायचा प्रयत्न होता इथे जेल दंडीला डॉप झालाय चांगले एपक दाद दिली पाहिजे चित्ररक्षकांना करण असेल चांगला चेंडू अडवलाय एकदा इथे कंप्लीट केली धाव संख्या होईल ती 30 धावा आता फक्त उर्वरित 7 धावेची गरज असेल वाशाला संघाला विजय होण्यासाठी स्ट्राईक जाते आता योगेश भोईरला पुढील चेंडू तेजसचा योगेश साठी ओईते हल्ला चढवलाय समोरच्या दिशेने चेंडू येईल सीमारेचा पास सेटकार साधावा या साधावाने सामना इथे खुला करून टाकलाय योगेश भोईर याने हार्ड हिटर वाशाला गावचा एक षटकार मारून सामना पूर्णपणे इक्वल इक्वल झालाय
एक चेंडू एक धावे की गरज असेल वाशाला संघा विजय होण्यासाठी। इथे पुलटा चेंडू इथे खिचून मारला इथे चांगलं क्षेत्ररक्षण रमेशाचं एकदा इथे कंप्लीट। अभिनंदन टीम वाशाला संघ कौतुक असेल गोलबंद संघाचं चांगला इथे खेळ आम्हाला दाखवला। अजूनही देखील मॅसेज असतील आपण बघत आहात आई गावदेवी स्पोर्ट्स लाई आयोजित सुरेश बाले मामा मात्र चषक 2024 चा रणसंग्राम डे नाईट ची स्पर्धा आपण बघत आहात। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर सिद्धेश ज्याने एक षटकामध्ये 3 विकेट घेतल्या तो असेल सामनावीर सामन्याचा सिद्धेश। सिद्धेशला इथे मॅन ऑफ द मॅच रवींद्रजी फरडे गावदेवी स्पोर्ट्स लाईचे एक सक्सेसफुल कॅप्टन 3-4 वर्षांमध्ये पाहिलं गेलं तर सातत्याने पाहायला मिळेल ते सिद्धेशला सन्मानित करतील। मॅन ऑफ द मॅच साठी सिद्धेश यायचंय व्हीआयपी डाईस वर। मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय शोएब याला एक नवीन कॉमेंटेटर इथे समालोचन कक्षामध्ये दाखिल होतो। आपण त्यांचा इथून पुढे आवाज ऐकणार आहोत धन्यवाद। थँक्यू सो मच राहुल ससे सर।